हेरले इथल्या सुरेश पाटील आणि माणिक पाटील यांनी त्यांच्या मालकीची शेतजमीन टॉवर उभारणीसाठी भाडेतत्वावर दिली आहे. परंतु टॉवर उभारणीसाठी दिलेली जागा शाळा तसंच नागरी वस्तीपासून जवळ असल्यामुळं मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामचा मुद्दा उपस्थित करत स्थानिकांनी या टॉवरच्या कामाला विरोध केला. हेरले ग्रामपंचायतीनं सुद्धा इंडस टॉवर कंपनीला टॉवर उभारणीचं काम थांबवण्याबाबत पत्र देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ग्रामपंचायतीच्या पत्रावर काम थांबवता येणार नाही असं सांगत कंपनीनं पत्रही स्वीकारलं नाही. त्याही पुढे जाऊन कंपनीनं चलाखी करत प्रशासन आणि स्थानिकांची दिशाभूल केली. कंपनीनं टॉवर उभारणीच्या परवानगीसाठी महासंचार MR MHA PWD.com या पोर्टलवर अर्ज दाखल केलाय. पण हा अर्ज दाखल केला म्हणजे टॉवर उभारणीसाठी परवानगी मिळालीच असं भासवण्याबरोबरच परवानगी मागणी अर्जात नमूद गट क्रमांक सोडून दुसऱ्याच गट क्रमांकातील जागेत टॉवरचं काम सुरू केलं. ते सुद्धा पोलीस बंदोबस्तात. यावर हेरले ग्रामपंचायत पदाधिकारी तसंच मोबाईल टॉवर विरोधी कृती समितीनं जिल्हा परिषद CEO कार्तिकेयन S यांना निवेदन सादर करत मोबाईल टॉवरचं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्याची मागणी केली. CEO कृती समितीचं म्हणणं ऐकून घेत या प्रकाराची सविस्तर माहिती घेतल्यानंतर इंडस टॉवर कंपनीनं जिल्हा परिषद ग्रामपंचायत प्रशासनासह ग्रामस्थांची दिशाभूल केली असल्याचं निदर्शनाला आलं. CEO कार्तिकेयन S यांनी हातकणंगलेच्या गटविकास अधिकाऱ्यांना यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार हातकणंगले गटविकास अधिकाऱ्यांनी इंडस टॉवर कंपनीला टॉवर उभारणीच्या कामाची चौकशी पूर्ण होईपर्यंत टॉवर उभारणीचं सुरू असलेलं काम स्थगित करण्याचा आदेश दिलाय. गटविकास अधिकाऱ्यांच्या या आदेशामुळं हेरले ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आलंय. टॉवर उभारणीच्या कामाला स्थगिती मिळवण्यासाठी हेरलेचे सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पाटील, हिरालाल कुरणे, ग्रामविकास अधिकारी VV कांबळे, गोविंद आवळे, समीर पेंढारी, अमीर जमादार, अमीर पेंढारी, सलीम पठाण, अब्दुल पठाण, फिरोज नायकवडी, शाहजहान पठाण यांच्यासह सिद्धेश्वर नगर, राजीव गांधी नगर, हनुमान नगरमधील ग्रामस्थांनी पाठपुरावा केला.